गावटी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे एक लाख हजारांचा मुद्देमाल नष्ट केला या प्रकरणी चौघा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्पादन उत्पादन शुल्क शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई अधीक्षक गणेश पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील पथकाने राहता तालुक्यातील गणेश नगर व नांदूर शिवारातील विविध ठिकाणी असलेल्या गावटी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकत कारवाई केली या कारवाईत सहा हजार दोनशे पंचावन्न लिटर कच्च्या हातभट्टी दारूचे रसायन नव्वद लिटर तयार हातभट्टी गावटी दारू व भट्टीचे इतर साहित्य असा एक रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे सदरच्या कारवाईनंतर चार जणांविरोधात मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोपाल चांदेकर कोपरगाव विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक व्ही एम आभाळे गोलेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक के के शेख दिगंबर ठुबे महिला जवान श्रीमती स्वाती फटांगरे श्रीमती वर्षा जाधव एन एम शेख दफेदार विजू पाटोळे आदींनी ही कारवाई केली विजन प्लस न्यूज साठी अमर सय्यद श्रीरामपूर